श्री क्षेत्र नृसिंहवाडीत बिनकामाच्या उघड्या गटारीचं काम सुरू. पार्किंगचा पार्किंगला अडचण, लाखो रुपयांचा चुराडा. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील भरत बँकेसमोर आलेले दुचाकी पार्किंग समोरील रस्त्यावर रिसबुड मिठाई दुकान ते नंदगावे किराणा दुकानापर्यंत उघड्या गटारीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान या गटारीला कोणत्याही रहिवाशांचं सांडपाणी या गटारीत जाणार नाही असं असलं तरी इथं लाखो रुपये खर्च करून गटारीचं बांधकाम केलं जात आहे आणि तेही उघड्या गटारींचं काम केलं जात आहे. म्हणजे कायमस्वरूपी ही गटार उघडी आणि कोरडी राहणार, त्यामुळे या गटारीत सुका कचरा आणि ओला कचरा साचून राहण्याची शक्यता आहे. तसेच गावात दुचाकी पार्किंगसाठी भरत बँकेजवळ एकमेव जागा आहे आणि या उघड्या गटारीमुळे गाडी पार्किंग करायलाही अडचणी येणार आहेत. यावेळी संबंधित ठेकेदाराला विचारलं असता ग्रामपंचायत पार्किंगसाठी या गटारीवर लोखंडी जाळी घालणार असल्याचं सांगितलं. दरम्यान लोखंडी जाळी कितपत टिकणार हे देखील बघावं लागणार, कारण दुचाकीच्या वर्दळीमुळे लोखंडी जाळी देखील वाकण्याची शक्यता आहे. आता ही गटार कोणत्याच नागरिकांच्यासाठी कामाची नसली तरी ही गटार का केली जाते हे पाहूया. या मार्गावर पावसाळ्यात पाणी साचून राहतं, त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने या ठिकाणी साचणारं पाणी बाहेर काढण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. याकरिता या उघड्या गटारीचं काम ग्रामपंचायतीनं हाती घेतलं आहे आणि ते युद्धपातळीवर सुरूही केलं. मात्र केवळ पावसाळ्यातील केवळ 2 महिने पाणी निचरा करण्यासाठी बांधण्यात येणारी उघडी गटार 10 महिने नागरिकांना अडचणीची ठरणार आहे, हे मात्र नक्की. मराठी एस न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप पाडसूळ.